मी विनायकबाई तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या ह्या यूट्यूब चॅनलवरती. तर मित्रांनो, तुम्ही आता माझ्या पाठीमागे बघत असाल नारळी पोकळीच्या बागा. तर आत्ता आपण आलेलो आहोत गुहागरमध्ये, आणि गुहागरमध्ये येण्याचं कारण म्हणजे असं आहे की आज कोकण संस्कृतीचे मालक म्हणजे संदेश दादा आणि कोकणकर अविनाश यांची कोकण कोस्टल राईड चालू आहे मित्रांनो. तर त्यांचा जो रूट आहे तो गुहागर देखील होता असं आम्हाला समजलं. सो त्यांचा मीटअप आम्हाला घ्यायचा होता, म्हणजे भेट घ्यायची होती, त्यासाठी आम्ही तिथे आलेलो आहे. तर आता वाट बघतोय त्यांची येण्याची. ते आले की बाकीची मजा मस्ती आपण बघूयाच. तर बघूया पुढे पुढे कसं कसं काय काय होतंय ते मी तुम्हाला सांगेनच व्हिडिओद्वारे. तर व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा. मित्रांनो, मी बोलल्याप्रमाणे कोकण संस्कृतीचे मालक म्हणजे आपले संदेश दादा आणि कोकणकर अविनाश दादा हे देखील आलेले आहेत, आणि मुस्ताफिर रोहित दादा हे देखील आता झालेत, प्रवास करून दमलेत. सो थोडे विश्रांती घेत आहेत, थोडासा उशीर झालाय पण काही हरकत नाही मित्रांनो. आता आले तर वेळ आपण थोडीशी भेट घेऊ थोड्या वेळाने. कोकणकर अविनाश दादा आणि कोकण संस्कृतीचे आपले संदेश दादा, त्याचप्रमाणे त्यांचे व्हिडिओ मित्रांनो मी बघत आलोच आहे. पण त्यांच्यासोबत मित्रांनो अजून एक दादा येत होता, त्याचं नाव म्हणजे मुस्ताफिर रोहित दादा. आणि मित्रांनो, खास म्हणजे माझ्याकडे तिकडे स्प्लेंडर आहे आणि मला तिकडे रायडिंगची खूप आवड आहे. आणि या दादाचं तुम्ही खास बघायला गेलात ना, तर दादा चक्क पॅशनवर राईड करत होते पण कोकण कोस्टलची. दादा, त्याच्याबद्दल काय सांगशील तू, तुझा काय अनुभव आहे? बघा, कसं आहे माहितीये का, बाईक कोणतीही असू दे, बाईक आहे, फिरायची आवड आहे, तर आपली पॅशन आपण जपली पाहिजे. दादा बरोबर, आपण कारण देतो की अरे माझ्याकडे मोठी बाईक नाही आहे, माझ्याकडे हिमालयन नाही आहे, माझ्याकडे डॉमिनर नाही, गरजेचं नाही. तुम्हाला जवळ काही लोक आहेत जी सायकलवर पण कन्याकुमारी ते अगदी लडाख वगैरे करतात. नक्की. सो मग तुम्हाला पण आज संदेश देईन की आवड महत्वाची आहे. हा, थोडेसे बेसिक जुगार तुम्हाला करायला लागतं जसं मी केले, कारण की आम्ही आता 10 दिवस ट्रॅव्हल करतोय. सो कपडे आपले असतात की बाकीच्या गोष्टी आहेत त्या थोड्याशा एक्स्ट्रा, म्हणजे जे लगेज असतात त्याच्यासाठी पण सेफ आहे हे. इव्हन आपण ज्या बॅग मागे बांधतो ना त्याच्यापेक्षा हे सेफ आहे. सो सजेस्ट करेन की थोडेसे जुगाड करा पण राईड करा, राईड आणि सेफ राईड करा. राईड करा बरोबर, गरजेचं नाही आहे की 70, 80, 90, 100 च्या स्पीडनीच तुम्हाला राईड गेली पाहिजे. 40-60 स्पीड मध्ये पण तुम्ही मस्त निसर्गाचा आनंद घेत राईड करू शकता. सेफ राईड करा. राहायला कुठे तुम्ही? राहायला संगमेश्वरला. होय, आम्ही पण संगमेश्वरच. काय म्हणताय? अरे मग काय समजले येऊ समजले येऊ. आणि मी नुसता तिथं जमलंच टाइम मिळाला तर व्हिडिओ करतो. तुमचं गाव? संगमेश्वर. कसे तुम्ही अरेंज केलीत, म्हणजे तुमचं ठरलं काय की आपण कशा पद्धतीने राईड करायचे? लडाख राईड वगैरे भरपूर जण करतात पण कोस्टल राईडच का? एकदम म्हणतात ना तुम्ही, दुखण्यावर बोट ठेवतात ना तसं म्हणतात ना, मुद्द्यावरती चालात पहिल्या प्रश्नामध्ये. खरं तर जेव्हा युट्यूब आम्ही सुरू केलं तेव्हा आम्हाला काही गोष्टी कळायच्या नाही. आमच्याकडे तेव्हा म्हणतात ना सोर्स अवेलेबिलिटीज काही नव्हते. आता हे सगळे महागडे गेअर्स आम्ही वापरतो ते नक्कीच युट्यूबच्या याच्यातून, म्हणजे सगळ्या गोष्टी आम्ही ज्या जमवाजमव करून सगळ्या गोष्टी वापरल्या. पण त्यावेळी आमच्याकडे असं काही नव्हतं, मोबाईलने व्हिडिओ शूट करायचो त्यावेळेची गोष्ट आहे. अविनाश आणि आम्ही मित्र झालो होतो नुकतेच, आणि पहिल्यांदा भेटलो होतो आम्ही अशी बाईक बघितलेली. आणि अविनाश बोललो, अविनाश एक दिवस ना हे सगळे लडाख करतात ना आपण कोकण कोस्टल करूया. त्यावेळी कोणीही कोकण कोस्टल राईड केली नव्हती तेव्हा आमच्या माझं आणि अविनाशचं स्वप्न होतं ही राईड आम्ही करू करायची. आणि फायनली कसं, आमच्याकडे अवेलेबिलिटी नव्हती, माझ्याकडे बाईक तेव्हा नव्हती, मी गेल्या वर्षीच घेतली. अविनाश देखील घेणार होता, राहिलेला आहे पण बाईक लवकर येणार आहे. पण म्हटलं यावेळेस मित्राची बाईक घेऊन आलो मी, पण स्वप्न पूर्ण करायचं. आणि कसं आहे, कोकण आपलं खूप मोठं आहे आणि इकडे जे जे काय आहे ते लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे, त्या हिशोबाने ही राईड आपण. इन्स्पिरेशन कोण? आता माझं इन्स्पिरेशन बघायला गेलं तर संदेश दादांचा व्हिडिओ मी बघून सुरुवात केली. संदेश दादाचा पहिला व्हिडिओ बघितला तो हॉटेल अभिषेकचा, संगमेश्वरवरनं तो एसटीने आलेला, तो मी बघितला. त्यापासून मी युट्यूबमध्ये बघायला लागलो, फेसबुक इंस्टाग्रामवर होतो तेव्हा बघायला लागलो, मग बाकीचे क्रिएटर त्यांना बघायला लागलो. संदेश दादा तसं बघायला गेलं तर माझा पहिला आयडल होता, आहे अजूनही, त्यानुसार अजून वाढत गेले. तसा तुमचा पहिला आयडल कोण आहे? खरं सांगायचं म्हणावं लागेल तर मी युट्यूब सर्च करत होतो तेव्हा मी, आपण तुम्ही जसं मला सर्च केलं आणि मला बघितलं तसं मी युआयसी ब्लॉग तसं नेट पाटील दादाचं बघत असं केलं. तर मला गर्व वाटतो त्या माणसाचा आणि त्यांच्या जे काही आयुष्याचा प्रवास आहे त्याला 12 टाकणार आहे आणि जे काही इन्स्पिरेशन आहे ते तिथून आलेलं आहे. नक्कीच नक्कीच, नकळत शिकलो मी त्यांच्याकडून आणि ती सुरुवात तशी झाली.
गुरु म्हणता येणार नाही, पण एक म्हणतात ना त्यांच्याकडून इन्स्पिरेशन एक प्रेरणा घेऊन नक्कीच आपण काहीतरी आपल्या आयुष्यात करू शकतो किंवा आपण आपल्या शैलीत काहीतरी करू शकतो. त्यांच्यासारखं तर आपण काही करू शकत नाही, पण आपली पण स्वतःची एक स्वतंत्र शैली असते, त्याच्यात आपण काहीतरी इन्व्हेंशन करून आपण चांगल्या पद्धतीने विषय मांडू शकतो, स्वतःला डेव्हलप करू शकतो. तो एक कॉन्सेप्ट आला आणि मग सुरुवात झाली. सो ऑलवेज प्रसाद वेदपाठक माझे गुरु राहतील, आता जर बघत असेल तर नक्कीच तिथं भेटत दादा. रायटिंग आवडते मला, त्याच्यावरती आलेला हा प्रश्न आहे, हा माझा प्रश्न नाही, हा सगळ्या इकडे तमाम जे बघतात आपल्याला त्यांचा प्रश्न आहे. नाही नाही, कोकणकर असं चॅनल ठेवताना माझं काय, मला ऍक्च्युली चॅनलची नावं कॅची आवडतं, कॅची इन द सेन्स माइंड मध्ये फिट झाली पाहिजे. पॉप्युलर कोकण माझं चॅनल आहे, पहिला चॅनल एक नाव जस्ट सांगतो माझा, मराठी खिचडी, जो चॅनल युट्यूबने उडवला तो माझ्या चॅनलचं नाव होतं मराठी खिचडी, खिचडी इन द सेन्स सर्व काही, मराठी मधलं सर्व काही असं ते नाव होतं. तर ते कॅची नावामुळे मी कोकणातला, तर कोकणकर अविनाश बस, याच्या पलीकडे काही नाही आहे. त्यामुळं नावं ठेवताना पण चॅनलची तशी असली पाहिजेत, कोकण संस्कृती, याच्यामध्ये आपण नुसता फिर, नुसता फिर किती किती लॉजिकल नाव आहे नुसता फिर, त्यामुळे तसं नाव आलेलं आहे. त्याच्यामध्ये सगळं करतोय हा माणूस काय करतोय, ऍक्च्युली माझी आयडेंटिटी झाली कोकणातला, मी कोकणकर. मी आता कुठेही जाऊ, आता सध्या महाराष्ट्रात फिरेन, महाराष्ट्र बाहेर जाईन, देश विदेशात जर जमलं तर कधी जाईन, पण नाव कोणतं राहणार, कोकणकर. कोकणकर 100%. बरं, याने मग अशी सांगितलं ना, हा विदेशात फिरू शकतो, मी कोकण संस्कृतीवरती फक्त कोकणात फिरतो. जर तुम्हाला कोकणाच्या बाहेरचे, आणि मगाशी सांगितलं की मोठो काय रायडर, जे रायडर असतात, तर मी स्वतःला आहे ना रायडर समजतो ना, माझ्यात एक पुन्हा किडा पडलेला, आणि मी ते मग म्हणतो तसं हा रायडर तुम्ही बाईक करा, तसं ते रायडरचा किडा आहे, रायडिंगचा किडा माझ्यामध्ये भरपूर आहे, तो मी कधी एक्सप्लोर नाही केला कारण अवेलेबिलिटीज नव्हत्या. आता बाईक आली आहे, कदाचित दिशा कदाचित नवीन चॅनलवरती आपण काहीतरी वर्कआउट करू. कोकणात कोकण खरंच सुंदर आहे, आणि कोकण दाखवता दाखवता जन्म जाईल, म्हणतात ना कोकण जन्मातला गत जन्माची पुण्य आहे, तसं तर आमचा जन्म कोकणात झाला, खरंच खूप स्पेशल आहेत या सगळ्या गोष्टी. कोकण दाखवता दाखवता कोकणातल्या कोकणच्या बाहेरच्या काही गोष्टी असतील ज्या बाईक रिलेटेड असतील, आम्ही वर्कआउट करतोय म्हणजे नाव काय आहे अजूनपर्यंत ठरलं नाही, पण एस ई व्ही असू शकत, असू शकत. ओके, आता सबस्क्राईब करू नका अजून काही, सो जेव्हा येईल तेव्हा तुमच्या भेटीला नक्कीच येईल, पण कोकण संस्कृती कायमस्वरूपी राहणार आहे. अशा प्रकारे आता जे दादा मग असे आले होते आपले मोठे युट्यूबर सर मित्रांनो, तर त्यांची भेट वगैरे आता झालेली आहे, आणि आता आपण आलेलो आहोत गुहागर बीचला, तुम्ही बघू शकता. अजून थोड्याफार गप्पा राहिलेत, ते आता बाकी आहेत, आणि त्यानंतर त्यांचा प्रवास असणार आहे गणपतीपुळेचा. सो जास्त पण उशीर करायला नको आहे, कारण रात्र होते, थोडासा सनसेट आहे तो बघण्यासाठी ते थांबलेत. तर बघूया अजून पुढे पुढे काय काय अनुभव बघायला मिळतात ते, आणि त्यांचे अनुभव मित्रांनो खूप छान पद्धतीने शेअर केलेत. अजून बघूया काय काय गप्पा रंगतायत. तर मित्रांनो अशा सर्वांची भेटघाटी झाल्याच आहेत, पण पर्सनली अशी भेट घेतोय अविनाश दादाची, त्याचं कारण म्हणजे मित्रांनो खूप दिवसापासून इच्छा होती भेटायची भेटायची, आज फायनली भेट झालेली आहे. मला तर जाम भारी वाटतंय भेटून, आणि छान वाटलं गप्पा गोष्टी, आणि दादाचा अनुभव देखील ऐकला आहे, तुम्ही देखील ऐकाल, मी व्हिडिओमध्ये टाकेनच, खूप छान आहे मित्रांनो अनुभव त्याची, त्यांनी पूर्ण लाईफची स्टोरी सांगितलेली आहे पूर्णपणे, असं देखील म्हणाला की हरकत नाही आपल्याला, शॉर्टमध्ये थोडंफार सांगून टाकलंय, जेणेकरून कसं आहे मित्रा माहिती आहे तुम्हाला सुद्धा त्याचा फायदा होईल, कारण आयुष्यामध्ये आपल्याला काही काही गोष्टी सडन पाहिजे असतात, तसं काही होत नाही, पेशन्स ठेवायच्या, आणि आपला जो प्रयत्न आहे तो आयुष्यभर कंटिन्यू करायचा, कधी ना कधी फळ नक्की मिळतो. ओके दादा धन्यवाद, आणि दादा आता आलाच आहे सोबतीला, आणि अशीच पुढे भेटीगाठी होत राहतील, आणि एक म्हणतात ना की आता सपोर्ट आलाय भरपूर मोठा, तसं म्हणाला काही हरकत नाही आता, कारण ज्या काही युट्यूबच्या युट्यूब रिलेटेड टिप्स आहेत त्या आता मी देखील कधीही कॉल करू शकतो, आता दादाला नक्की विचारेन, व्हॉट्सअप करू शकतो. तर आज खूप मला असं म्हणायला हरकत नाही की आज माझं एकदम म्हणजे खुश आहे मी, आज काय बोलायला शब्द अपुरे आहेत. तर दादाची भेट झालीच आहे, बाकीचे पण आलेत त्यांना देखील भेटूया, आणि दादा असा आलास नेहमी, असा कधी आलास परत येतो कोकणात, तर नक्की भेट दे, आणि आवर्जून कॉल कर, आणि आपल्या कोकणकर अविनाश युट्यूब फॅमिलीकडून तुला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद दादा, असाच पुढे पुढे जात जरा चांगले चांगले व्हिडिओ ऑडियन्स पर्यंत जात राहू दे. नक्कीच, ओके धन्यवाद. आपण अविनाश दादाची भेट घेतलेलीच आहे, त्याचप्रमाणे आता संदेश दादा देखील आलेला आहे, कोकण संस्कृतीचे मालक म्हणजे आपले संदेश दादा, ते आता बाजूला आपले उभे आहेत, तर त्यांच्याकडून आपण थोडेफार टिप्स देखील ऐकलेत, तुम्हाला मी दाखवलेत व्हिडिओमध्ये,
पण आता देखील त्यांना विचारतोय की त्यांचा प्रवास आतापर्यंत कसा होता आणि तुम्ही आम्हाला काय सांगू शकता तुमच्याकडून की अजून युट्यूबमध्ये कसा प्रवास की आताचा कोकण कोस्टल राईडचा प्रवास. कोकण कोस्टलचा पण सांगा आणि युट्यूबबद्दल थोडासा अगदी तुमच्या भाषेमध्ये काय असेल ते सांगा आणि आम्हाला देखील आमच्या व्हिडिओमध्ये अजून काय ग्रो केली पाहिजे किंवा काय जे मेन टिप्स असतात त्या काय ते सांगितलं. नक्की नक्कीच. खरं तर युट्यूबमध्ये कशी मी कोणाला तरी आता व्हिडिओमध्ये सांगितलं की सातत्य महत्त्वाचं आहे. आता कंटेंट म्हणतात ना ते देखील महत्त्वाचं आहे की तुम्ही कशा पद्धतीने प्रेझेंट करताय या सगळ्या गोष्टी मॅटर करतात. ह्या गोष्टीतून यांना तुम्ही हळूहळू जसं व्हिडिओ बनवत राहतो तसं तसं तुम्ही स्वतःला स्वतःची शैलीला गवसणी घालाल म्हणजे ते तुम्हाला उमजेल आणि त्याच्यातूनच नवीन नवीन व्हिडिओची सुरुवात होईल आणि तुमच्या प्रवासाची युट्यूबच्या प्रवासाची जर्नीची सुरुवात होईल. नवीन नवीन व्हिडिओ नवीन नवीन संकल्पना घेऊन किंवा एक्सपेरिमेंटल काही करता येईल या सगळ्या गोष्टी तुम्ही स्वतःच फाइंड आउट करायला शिकाल. हे कसं आहे स्वतः एक्सपेरिमेंट करूनच येतात. तुम्हाला कोणी किती सांगितलं अरे हे कंटेंट बनव ते कंटेंट बनव काहीही होत नाही. कसं आहे तुम्ही जेव्हा एक्सपेरिमेंट कराल त्याच्यातून आलेले अनुभव आहे ते तुमच्या तुम्हाला एक म्हणतात ना एकदम स्ट्रॉंग बनवतात. तुम्ही युट्यूबमध्ये कधी कोणावरती डिपेंड राहू शकत नाही. तुम्ही एडिटिंग तुम्हालाही स्वतःलाही शिकावं लागतं. तुमचं चॅनल कसं ग्रो करायचं हे तुम्हालाच तुमचं शोधावं लागतं. तुमचं ऑडियन्स कुठलं आहे हे तुम्हाला देखील शोधावं लागतं. मुळात कसं आहे आज मी बाईक रायडिंगचा व्हिडिओ टाकला. आम्ही जरी कोस्टल करत असलो तरी तो कोकणाशी रिलेटेड आहे आणि माझं चॅनल कोकण संस्कृती आहे तर कोकणातलं पर्यटन मी प्रमोट करत चाललो. हा बाईक रायडिंगचा प्रवास जरी असला तरीही पण स्वतःचं जे निश आहे म्हणजे एखादं तुम्ही आता ज्या गोष्टींवरती व्हिडिओ बनवता त्याला जोडून असलेले सगळे व्हिडिओज असले पाहिजेत आणि टॅग टायटल डिस्क्रिप्शनबद्दल तुम्ही टेक्निकल व्हिडिओज तुम्ही युट्यूबला बघू शकता. आम्ही देखील युट्यूबकडूनच शिकलो व्हिडिओज बघत बघत सो तसं देखील तुम्ही बघू शकता. तर पुढच्या प्रवासासाठी दादाला खूप शुभेच्छा आणि आपल्या कोकण संस्कृती परिवारातले जे कोणी असतील त्यांनी नक्कीच आपल्या भावांच्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि खासगिरीत आपल्या ना तालुके नऊ तालुक्यांमध्ये एवढे युट्यूबर्स आलेत किंवा आता हळूहळू लोकांना कळायला लागले ना पण कसं प्रॉपर वेने करायचं किंवा कशा पद्धतीने करता येईल हे कोणाला आज सगळ्यात कळत नाही. सो आपण नक्कीच जे तुमच्या ओळखीचे कुठले युट्यूबर असतील ते एक दुसऱ्यांना कॉन्टॅक्टमध्ये राहा. नक्कीच काहीतरी असं इन्फॉर्मेटिव्ह सगळ्यांसाठी एकदम करू नक्कीच नक्कीच. ओके ठीक आहे थँक्यू मित्रांनो. आणि ह्याच्या पुढे देखील आता माझी व्हिडिओ तुम्ही बघा तुम्हाला काय ना काहीतरी आजची भेट आपला आजचा दिवस पूर्ण एक्सप्लोर कशा पद्धतीने याची तुम्हाला बघायला मिळेल. जास्त वेळ घेत नाही संध्याकाळ होते दादाला पण निघायचं आहे तर भेटू पुन्हा. खरंच खूप धन्यवाद. खरंच स्पेशल आहे. थँक्यू. आणि बरोबर बोललास नेहमी सोबत कधी करू शकत नाही. बरोबर. ही आजची आपली गुहागरची एक अविस्मरणीय अशी भेट आहे सर्वांसाठी. पुढच्या प्रवासाला थोडस आम्हाला अजून छान वाटतं काहीतरी नवीन करू काहीतरी म्हणतात ना शुभ संकेत. आज आम्हाला थोडस थांबावं लागलं पण देवानेच थांबवलं आणि गाठभेट वाटली. आता मी अर्धा पाऊण तासात गेलो असतो अर्धा तास मॅक्स टू मॅक्स. पण तुमच्या बरोबर ज्या गप्पा गोष्टींचा आणि झालेला आपण काही वेळ घालवला तो खरंच खूप म्हणतात ना क्वालिटी टाइम होता. जबरदस्त भारी वाटलं तुमच्याशी आणि परत परत भेटत राहू. तुम्ही आमचे कोणी म्हणतात ना काही सबस्क्रायबर त्यातला नाही आमचे भाऊ आहात मित्र म्हणजे आम्ही मोठे तुम्ही लहान अशातला भाग कंटेंट क्रिएशन मध्ये नसतो. आम्ही जसे कंटेंट क्रिएटर आहात तसे तुम्ही देखील. सो आपण एक फॅमिली आहोत. तर मित्रो ही आहे आपली गुहागर चिपळूण संगमेश्वरची गँग. येवा कोकण.